नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. तुमची पुनमताई कुठे गेली होती? गेलती जरा बाहेर. आणि आताच झालं, आपण 5-10 मिनिटं झालं आलोय. आणि तालुक्याच्या गावावरनं तुमच्या पुनमताईने काय काय आणलं आज आमच्या भावांना बहिणींना तुमची पुनमताई दाखवणार आहे. तर बघू काय काय आणलं. आता लय दिवसापासून शिवण्याची पण इच्छा होती बरं का भावांना बहिणींनो, शिवण्या अशी आपली नारळाची टलकार ही घेऊन खेळायची. तर पुनमताईच्या गावाची तालुक्याची जत्रा आहे. जत्रत न म्हणजे मी काय आतमध्ये एवढी शिरली नाही बरं का, पण बाहेरून शिवण्यासाठी एक खेळणं आणलंय. तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. तर दाजीच्या आयडीवर व्हिडिओ येईलच तिथं चालता नक्कीच बघायला. आपण जत्रत गेल्यानंतर तिथं बनवलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे. तर जत्रा बघा आमच्या तालुक्याची कसं काय तरी बी या वर्षी काय झालं, आता कोरोनाच्या याच्यामुळं जास्त काही जत्रा भरली नाही. पण बघा कस काय वाटती यात्रा. आणि उद्या तर नक्की जाणार आहे आपण जत्राला, बघू आता. नक्की नाही तसं म्हणजे नियोजन नाही केलेलं, पण जमलं तर उद्या आपण जत्राला जाऊ. आणि जत्रात गेल्यावर तुमची पुनमता व्हिडिओ बनवून टाकल. तर बघू. आणि बऱ्याच दिवस झालं आपलं मशीनचं सामान पण संपलं होतं, तर त्याच्यामुळं तुमच्या पुनमताईने मशीनचं पण मटेरियल भरलेलं आहे. तर काय काय भरलंय बघू आपण मग. चला. तर बऱ्याच दिवस झालं मी श्रीगोंद्याला म्हणजे तालुक्याच्या गावाला गेल्यावर मशीनचं मटेरियल का महाग आपलं थोडस शिल्लक होतं, त्याच्यामुळं काय आणलं नव्हतं. पण आता शिल्लक स्टॉप सगळा संपलेला होता, त्याच्यामुळं मशीनचं मटेरियल मला आज आणावं लागलं भावांना बहिणींनो. तर बघा तुमच्या पुनमताईने काय काय आणलेलं आहे. आता ही जत्रतनंच घेतलंय बरं का, मी ही फक्त 20 रुपयाचं घेतलंय जत्रतने. म्हणलं बरं आहे आपलं मशीनचं सामान सुमान ठेवायला होईल म्हणून घेतलंय. आणि ही आणल्यात खडू चॉप. आणि पप्पा म्हणतात साबण. आणि तुमचं दादी म्हणतात भांड्याचं साबण आहे शिवण्याच्या खेळण्यातलं, त्यांना माहितीच नाही. आणि वास घेऊ घेऊ असं बघतात. मी म्हणतो का वास येईन त्याचा. तरी खडू आणलेला आहे. तर आणि ही शिवण्याची लय दिवसाची इच्छा पूर्ण केली तुमच्या पुनमताईने आताशी का काय ही खेळणं. ए शिवण्या तुझी भांडी कुंडी दाखव की मामांना मावश्यांना. हा काढून दाखव. आणि ही लेस आपली ह्याची म्हणजे काय ती नोड आहेत. नोड ही तीन प्रकारचं नोड आणल्यात, एक गोल्डन आणि ही कलरचा. ही लेस आहे गोल्डन आणि काळे नोड तीन आणल्यात मी नोड. आणि कालवण करायची कडे शिवण्याची वांडी बघा. जन्मजुगीच पेक आहे की हे उघडाय सारखं नाही ती. त्याला कापून काढावं लागेल त्याला असं पळावं. शिवण्या तू इकडे बस ना, इकडे शिवण्याची बाय तिकडे दाखव. इकडे माग सरकून दाखव. पिशवी जागेवर बस तिथे मामाला मावशे ना देश बर नंतर दाखव तू थांब. आणि ही दोऱ्याच्या गुंडिया. ही दोऱ्याच्या गुंडिया आणल्या ते मी हो का दोऱ्याच्या गुंड्या. तर मी ह्यातच टाकते दोऱ्याच्या गुंड्या. ह्यात टाकू का नग आज बॉक्स मध्येच ठेवते. आता पहिलं मी शिल्लक खायते पण मी संपलेल्या दोऱ्याच्या गुंड्या आणल्यात मी. अपूर्वा तेवढा दोऱ्याचा बॉक्स आणते का बाई इकडे. आणि आता बरेच बहिणी म्हणते ना पुनमता हे आणा बॉक्स आणा दोऱ्याचा, पण त्यात काय होत कलर निघत नाही व्यवस्थित. ही हुकाच आणलंय बॉक्स. ही लेस कशा येत, लेस भारी येत का सांगा बहिणींनो. आणि ही ती खडू. आणि ह्याच्यात खायत ही तुमच्या पुनमताईने स्वतःसाठी ब्लाऊजच पीस आणल्या दोन. कसं आहे कलर भारी दिसते. ह्यो निळा कलर आहे म्हणजे निळा कसला ते काळ्यातला निळा. आणि ह्यो गोल्डन कलर. ह्यो कुठल्या बी साडी चालत्यात असले. ही दोन ब्लाऊज पीस आणल्यात. अजून
ही आणल्यात अस्तर 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 आणल्यात एवढी आणल्यात ही अस्तर किती आणले जातात आता ही 30 का अस्तर आणले ती मी 30 जेमपुरासाठी लागतात ना त्याच्यामुळे अस्तर आणले ती ही तर अस्तर मी शिल्लक राहिलीच नव्हती कलर बी संपलं होत आता नाही म्हणून थोडं थोडं का होईना मी जेम्पर शिवत असती नाही म्हणू म्हणू नाही म्हणू म्हणू चलतय माझं काम जेम्पराच तर ही अस्तर राहायची आणि शिवण्याच भांडी कुंडी बघा ही काय ट्रॉफी ट्रॉफी नाही अगं ती ज्यूस पियाचं आहे ग मला दिसेल ना पप्पाला मला बनवून गॅस शिवण्या लईच खुश झाली भावानं बहिणीनं पण अपूर्वाला आणि पिरूलाच काय आणलं नाही तर उद्या त्यांना आपण जत्रतून आणू काय त्यांना पाहिजे ते अरे भरपूर राहिला का काय काय करा नेमकं गॅस कप हिग्नोटीन हे काय अरे उलताना असं ती जार्या फिर्या जार्या आहे तू हि का पायचं आहे चाकू खसखस पराठी जेवायच्या पराठी चमचा जेवायला पराठी मग काय शिवण्याच्याच उद्याचा बेत काय मग शिवण्याच्याच ह्याच्यात होतो काय नु गॅसवर कप बसे आहेत का काय तस दिसतय आमच्या राणी तर आम्हाला भेटलं बी नाही का वाटत नाही ती ना डायरेक्ट अशी चहा प्यायचं असं घेतलं ही काय दाबा शाळेत जायला बाहेर दिसत ती काय शिवण काय ती गॅस आहे काय ती काय खाली कुकर मिक्सरचं भांडं आहे आणि ही तुमच्या पूनमताईने आणली कुठं बी अडकून अशी अशी अडकून जायला बॅग आता माग एक बॅग होती बर का आपल्याकडे आता तुम्ही जर पहिल्या स्टार्टचा व्हिडिओ बघितलाच असेल टॉपीचा ती अशीच मी 2-3 वर्षापूर्वी जत्रतला घेतली होती आणि तुमच्या दाजींचं माझं भांडण झालं तुमच्या दाजींनी माझी बॅग टरा टरा फाडून टाकली तशी मला बॅग नव्हती भेटली तशी मला त्याच्यावर मी आताशी घेतली व हो का आता एक खिस्सा फाटला होता त्यातला मी म्हणलं ये काय त्याच्यात बघावा तरी ते हात घातला तसा डायरेक्ट फाटला फार कुजून कुजून गेली होती ना आणि म्हणलं आता ही घ्याय ना नवी म्हणून नवी होती काय अशी नवी होती बघच आला चिया भावानं बनवून चिया प्याली चिया केला पण मला तर काय चिहा पण कशी आहे भावानं बहिणी बहिणींना बॅग कशी काय हो का ह्याच्यात काय ठेवायचं पाहिजे फोन फिन ठेवायचा आहे का काही कप्पा बाया आता एवढू एवढूच आहे का फोन आजकालचा एवढा ताळातावानी फोन तुम्हाला बी घेऊ आपण बॅग आपण लय महाग आहे ते तुम्हाला बाई बारक्या बॅग बी लय महाग आहे त्या गाण्यानो का चांगली मोठी म्हणायचं आज आहे का नाही कप फेप आता तुमची पूनम ताय बॅग अडकून फिरणार अग बाया काहीच नाही ग दोनच कप आहेत ग महाग आहे ग काय ग दोनच कप ग मला भेटलं ग तसली आणली असती दुसरी तरी बरे झाले असते ग काय नाही ग दिखावा माल फशिव झालं झालं ग दोनच कप झालं का दोनच कप ग दोनच कप ती लेसचा डबा पिया दोऱ्याचं बॉक्स घे तर तुमच्या पूनम ताईचं मागचं बी मटेरियल दाखवते मी तुम्हाला काय काय आहे ती आपलं शिल्लक पिया ते लटकनचं ती सगळं घे इकडे तर तालुक्याच्या गावाने केलेली शॉपिंग कशी काय वाटली भावांना बहिणीनं नक्की कमेंट मध्ये सांगा हे मागचं मटेरियल आहे आपलं दोऱ्याचं बॉक्स नाही घेतलं का हे मागचं ही महाग आणलेलं का तुमच्या पूनम ताईला ठेवावंच लागतात अशी बटन ही हो का इकडे बघा बहिणींनो तुम्हाला दाखवती तिकडे आणा
महाग करा बर मागच्या कॅमेरा दाखवत मग दिस तर हे आपलं मागचं मटर ना ही बटन ब्लाऊज ला बसवायची बटन हे काय ही थ्रेडिंगचा दोरा शिल्लक किंवा असते तुमची पुनम ताई शिल्लक आणि ही लटकन दोघं तर कसली कसली खाली भारी भारी सिंपल आहे ती आपली हो का या अशी लटक नाही भारी आहे का साधी आहे आपलं साधी का म्हणत्या स्वस्त्यात मस्त सगळ्यात लय मोठी ठेवली लय आहे तर अगं ही कलर तर कसे कसे बारीक बारीक कलरची आणती तुमची पुन्हा मला लटकन ज्याला लावायचं ती लावतात लटकन आता मी तर नाही लावत लटकन हो का कसे आहे तर लय भारी भारी होत भावानं बहिणीनं जत्रत लय भारी म्हणजे काय नादच नाही करायचा एवढं भारी भारी होत काय घ्यावं काय नाही कळणार मरणाचं माग पण मरणाचं माग हे डब्यात बी मस्त मस्त मटरले काय ना मला वाटत हे डब्यात ती लिहि अशी आहे मम्मी कसं मांडलंय ठेवती ही मनी ती मम्मीच आहे मम्मीच ब्लाऊज मनी ही लेस तू आता आणि ही लिस आहे हो का ही काय कलरच्या सगळ्या लिस कलरच्या लिस हे काय सगळा कलर लय गिचमिड काला झाला या सगळं कलर सगळ्या कलरच्या ह्या लिस आहेत आणि ही आताची जी लेस आणलेली आहे ना आपण ही आता आपण ह्यातच ठेवणार आहे ही ह्यातच ठेवावं लागणार आहे आपल्याला ठेवून देऊ आपण आता ही लेस ठेवून दिली आणि ही लटकन ही लटकन ही लटकन ही हुक ही ह्या ठेवून दे ती पेशल पेशल डबा आहे तर बरं बरंच लय द्वाराचं बॉक्स का नाही घेतलं इकडं लोका कस काय हाय बहिणींनो बघा तुमच्या पुनम ताईचं मटेरियल शिलाई मशिनीच बघा शिवणीने कसं मांडलंय बरोबर लय खुश झाली या थांब शिवण्या मी मांडू लागते नको नको तिच्या मनाने खेळून दे रे बाबा त्याला लावू दे ना आणि खायला बी आणलंय पुरीला भजू आणल्यात भजी बटाटा भजी आणल्यात परत ते आईला कसली भजी रे कांद्याची भजी कांद्याची भजी आवडत्यात तिला बी आणल्यात आईला हाक मार ते इकडे अजून एक युवती गेले आणू 20 रुपयाला आहे पण ही मग भजी नेऊन दे तिला कुठे ती भजी आणली पण दिली का मग जाऊ दे कांदा भजी तिला आवडतात म्हणून कांदा भजी तिला आणली होती ना आपण बटाटा भजी आणली शिवण्या खायला या खेळायचं नंतर खेळ ना या आधी खायला असो होय तर कस काय वाटलं भावांना बहिणींना तुमच्या पुनम ताईने आणलेलं सामान बॅग बी आणली या आता जर तुमच्या दाजींनी फाडली तर तुमच्या दाजींच्याच गळ्यात अडकवणार आहे आणि ट्रॉफी म्हणून देणार आहे तुमच्या दाजींला बटाटे भजी आणल्यात
भाव अन्न बनवून ये खायला त्याच्यात पालकाची भजी बी तर मस्त बैगी चणचणीत झणझणीत ये सगळ्यांनी खायला हो का लांबक्या बाह्याच शिवू काय नो पण आता ती व्हायच नाही मला लांबक्या बाह्याच एवढे कलर बदल तर याचा काळा निळा होतोय अजून लय आहे तर आपण आणू परत मला बरं आणसाल ना मला तर भावांना बहिणींना कसं काय वाटली तुमच्या पुनमताईची तालुक्याच्या गावावरची शॉपिंग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तोपर्यंत सगळं